राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राज्य महासचिव प्रशांत पाटिल के नेतृत्व में उरण तालुका के भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे और शेका पक्ष के पूर्व नगर सदस्य और अन्य पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने पार्टी के राष्ट्रीय महासचिव एमपी सुनील तटकरे की प्रमुख उपस्थिति में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया। यह प्रवेश कार्यक्रम मुंबई के राष्ट्रवादी भवन में संपन्न हुआ। इस दौरान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। उरण तालुक्यामध्ये सातत्याने राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात वाढत आहे। सत्ता पालट झाल्यानंतर सुद्धा म्हणजे सत्ता असताना अनेक लोक पक्षात प्रवेश करत असतात, परंतु या उरण तालुक्यामध्ये जेव्हा सत्ता नसताना सुद्धा आज जे 10 वर्ष भाजपचे नगरसेवक म्हणून काम करत होते आणि महेश बाल्दे आमदार असताना जे राईट हँड किंवा कंधे समर्थक तुषार ठाकूर यांनी या ठिकाणी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। शिवसेनेचे पंचायत समितीत असणारे सदस्य हरेश्वर म्हात्रे, त्यांच्याबरोबर असणारे कार्यकर्ते, मनसेचे कार्यकर्ते, त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य पक्षाच्या लोकांनी, असंख्य लोकांनी या ठिकाणी उरण तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। याचं कारण असं आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सातत्याने लोकांची कामं करण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे। मग बेरोजगारीचा प्रश्न असू द्या, नोकरीचा प्रश्न असू द्या, किंवा कुठल्याही त्या ठिकाणचा असणारं स्थानिक प्रकल्प शेतकऱ्यांसाठी असणारं आंदोलन असू द्या, त्या सगळ्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जातीने ताकदीने त्या ठिकाणी उतरत। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व के साथ फोरम जोशी की रिपोर्ट, जनता न्यूज, मुंबई।